नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं शेतकरी शान बैलगाडा शर्यत ह्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्ही मागं पाहताय तर हा गडावरचा महाल बनवलेला आहे आणि हा पूर्ण बनवला आहे फक्त कडब्यामध्ये. हे गाव कुठे आहे तर हे गाव आहे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. या ठिकाणी खास करून शर्यतीची बैलं असतील, घोड्या असतील, यांच्यासाठी एक आवड म्हणून त्यांनी बनवला आहे. कशा प्रकारे बनवला आहे, परत यामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून बनवला आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. मी दिलीप शेठ पोवळे, पेठ तालुका आंबेगाव. कॉन्टॅक्ट नंबर गाडा मालक. कॉन्टॅक्ट नंबर 9860042887. आम्ही एक पहिला प्रथम आम्ही शिवप्रेमी आहोत आणि छत्रपतींच्या जीवनाच्या चरित्रावरची खूप मोठी आवड आम्हाला आणि गड किल्ले दुर्ग पाहत असताना त्या किल्ल्यावरच्या त्या ऐतिहासिक वस्तू पाहिल्यानंतर मनाला असं स्फुरण येतं की छत्रपती त्यावेळेला कसे लढत असतील आणि त्याची साक्षात्कार आजच्या नवीन पिढीला काहीतरी व्हावा शिवप्रेमीने ते विचार त्यांच्या समोर असावा म्हणून आम्ही किल्ल्यावर फिरत असताना काही किल्ल्यावरती राजमहाल देखील असतो म्हणून त्याची प्रतिकृती या ठिकाणी ही सादर केली आहे. या गेले 20-22 वर्ष आम्ही असा ऐतिहासिक क्षणाचा हा देखावा या ठिकाणी उभा करीत असतो. कित्येक वेळा आम्ही रायगडाचा देखावा केला, कधी शिवनेरी केला, कधी तोरणा केला, कधी शनिवारवाडा देखील उभा केला. पण यावेळेची अशी कल्पना सुचली की किल्ल्यावरील महाल या ठिकाणी बनवूया आणि हे बनवत असताना याच्यासाठी अनेक जवळजवळ 40 खांब लागले, 150 कडबा लागला, बांबू लागले, वाशे लागले, तारा लागल्या, हे सारा संच गोळा करून या ठिकाणी हा महाल या ठिकाणी उभा केलेला आहे. दरवर्षी असे किती लोक पाहायला येतात कौतुकाने का तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिकृती बनवता? हे किल्ल्याचा साज या ठिकाणी उभा करीत असताना त्याची दूरदर्शनवरून यूट्यूबवर माध्यमातून पेपरच्या जाहिरातीवरून अनेक ठिकाणी लोकांना संपूर्ण पुणे जिल्ह्यात हे जात असतं, त्यावेळेला अनेक लोक ह्या याला भेट देण्यासाठी इथे येत असतात आणि विचारणा करतात की हे आम्ही एक शिवछत्रपतीचा इतिहास आजच्या तरुण पिढी पुढं समोर सादर व्हावा आणि तो त्यांनी तो आत्मसात करावा, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा करीत असतो. तुम्हाला हे करण्याची आवड कशी काय निर्माण झाली की आपण हे अशी प्रतिकृती तयार करायला पाहिजे? लहानपणापासून आमच्या घराण्याला, जवळजवळ आमच्या या घराण्याला आमचे आजोबा असतील, वडील असतील, आम्ही आमची मुलं, तीन पिढ्याला बैलगाड्याचा छंद आहे आणि उन्हाळ्यात सावली बैलांना मिळावी, ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मांडव तयार करीत असतात अनेक भागामध्ये करीत असतात. पण त्या कलेला कुठेतरी वाव मिळावा आणि त्या कलेतून काहीतरी साध्य व्हावं म्हणून या उद्देश हा मांडवाचा कला आत्मसत्काराची कला आमच्यात आली आणि ती आम्ही शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी किल्ल्यात सादर करण्याचा हा प्रयत्न आम्ही केला आहे. हे किल्ला बनवला याच्यामध्ये आपण काय काय बनवलं याबद्दल माहिती सांगा, म्हणजे कशा प्रकारे काय काय गोष्टी आहेत या किल्ल्यामध्ये? आज हा एवढा जवळजवळ 50 फूट लांबी रुंदीचा आणि 30x30 बाई असा हा रुंदीचा हा महाल या ठिकाणी मांडव बनवलेला आहे. दिवसा उन्हाची तीव्रता असल्यामुळं बैल मांडवात बांधले जातात, सायंकाळी गार थंड हवा असते मग त्या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी बैलांना देखील ह्या बारच्या वाड्यामध्ये बांधलं जातं जेणेकरून उष्णता तीव्रता कमी व्हावी म्हणून या ठिकाणी बांधलं जातं. आणि दिवसभर ह्या महालात असतात? दिवसभर ह्या सावलीमध्ये महालात असतात, पुन्हा सायंकाळी बाहेरच्या ह्याच्यात बांधले जातात. आज आपण समोर पाहतोय हा एवढा मोठा देखावा पुढं सादर केलेला आहे. दोन्ही बाजूला दोन भव्य असे भरून उभे आहेत, समोर भव्य दिव्य अशी कमान आहे, त्या कमानीच्या वरती ढाल, तलवारी, भाले असे ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी या ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक अशी बक्षिसं मिळवली, ती बक्षिसं देखील या ठिकाणी आपल्या निदर्शन येत आहे. त्याचप्रमाणे आज ह्या समोरचा देखावा पाहत असताना शिवरायांचा भगवा ध्वज वरती डावलाने फडकत आहे असा हा संच आहे.
आज या ठिकाणी आमचे 3-4 बैल आहेत, घोडी आहे, गाडा आहे, हा सारा संच करून आम्ही जवळजवळ 3 पिढ्याला हा जतन करून ठेवला आहे. केवळ पुढच्याही पिढीला याचं स्मरण राहावं. जरी आता प्राणी संघटनेने याचिका दाखल केली आणि न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली, पण अजूनही आमचा शेतकरी राजा या मुक्या जनावर किती जीव लावतो त्याला आधी अशी आहे की आज न उद्या बंदी उठेल आणि पुन्हा बैलगाडा शर्यती चालू होतील. म्हणून आमचं त्या पशु संघटनेला एक सांगणं आहे आमचं, तुम्ही जी बंदी न्यायालयात जाऊन जी बंदी घातलेली आहे, तुम्ही पहिल्याप्रथम या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती या, शेतावरती या. आमचा शेतकरी हा बळी राजा, त्या बैलांना किती जीव लावतो, पोटच्या मुलापेक्षाही जीव लावतो. आजारी बैल पडला तर ताबडतोब डॉक्टर आणून त्याची चौकशी करून त्याला औषध पाणी करून उपचार करीत असतो. एवढं सार करीत असताना आज बैलगाडा संघटना सांगती की बैलांचं हाल होत्यात, पण हे सार चुकीचं आहे. तेव्हा बैलगाड्या मालकांचं हे दुःख पाहण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयाने ताबडतोब त्या न्याय घातलेली बंदी उठवावी आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा. जर कुठल्या प्राणी संघटनेला दुसरं कुणाला वाटत असं का बैलगाडा शर्यत पळवत असताना बैलांचं खूप मोठा हाल होत्यात, पण त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी यावं. आमचा शेतकरी राजा त्या बैलांसाठी काय करतो आहे, दररोज आंघोळ घालणे, त्यांना खुराक चारणे, त्यांची देखभाल करणे, सावलीला बांधणे, हे सारे गोष्टी करीत असताना त्या संघटनेच्या पदाधिकारी असतील कोणी संघटनेवाले असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि प्रत्यक्ष येऊन पाहावं खरोखरच बैलांचे किती हाल होत्यात. हे सारं चुकीचा समज घेऊन आज आमच्या बळीराजावर शेतकऱ्यावरती हा अन्याय केलेला आहे. आज आमच्या ह्या भागामध्ये जवळजवळ उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये हा बैलगाड्याचा छंद अनेक लोकांना आहे आणि हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे. अनेकजण या बैलांसाठी गोठे बनवले जात, काही काही ठिकाणी एसी गोठे बनवलेले आहेत, फॅन लावलेले आहेत, कारण या मुख्या जनावरांचं संरक्षण कसं करावं, आपल्या माणसासारखा त्यांचाही जीव आहे. पण त्यामुळं मांडव करीत असतात काही शेतकरी ह्या वेळेला, पण त्या मांडव करीत असताना अनेकांना कल्पना सुचतात, कुणी किल्ल्या स्वरूप आमच्यासारखं बनवतं, कुणी आपला साधा सरळ बनवतं जेणेकरून मोकळी हवा ह्या जनावरांना मिळावा. परंतु आमच्यासारखा एक शिवप्रेमी असून समाजातील अनेक गाडेवाल्यांनी याचा आदर्श घ्यावा की बैलगाडा बोलवत असताना आपल्या बैलांना सावली करीत असताना असा एक ऐतिहासिक देखावा जर उभा पुढं केला तर हे एक इतिहासाची साक्ष आजच्या तरुण पिढीला होईल. हा मांडव तयार करीत असताना याचा पहिल्या प्रथम आराखडा तयार करावा लागतो, किती लांबी रुंदीचा आपल्याला हा मांडव बांधायचा आहे याचा आराखडा तयार करून त्यासाठी किती खांब लागतात, किती वाशे लागतात, किती बांबू लागतात, किती तारा लागतात, किती वायरी लागतात, हा सारा लेखाजोखा आधी तयार करावा लागतो. आणि मग क्रमांकावरती कोणता बैल कोणत्या ठिकाणी बांधायचा, किती अंतरावरती बांधायचा, याच्या साऱ्या खुणा करून हे खांब उभे केलेले असतात. त्याच्यामध्ये मग ते बैल असतील, घोडी असतील, एकमेकात बैलापासून दुसऱ्या बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, मोकळ्या जागेत त्यांना निवांतपणे बसता यावं, म्हणून या ठिकाणी हा शेवड्या लांबे रुंदीचा हा मांडव तयार केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महालाची प्रतिकृती बनून असा बैलांसाठी घोडीसाठी असा हा गोठा बांधलेला आहे. अतिशय म्हणजे खूप चांगल्या प्रकारे प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांचा पवळे साहेबांचा जसा आपण शेतकऱ्यांनी एक आदर्श घेतला पाहिजे, अशा प्रकारे आपण एखादी प्रतिकृती बनवली पाहिजे, जेणेकरून एक गोठा पण होतो आणि एक त्या दृष्टिकोनातून आपण एक समाजाला इतिहासाबद्दलची माहिती देतो. अशा प्रकारे केलं तर अतिशय उत्तम आहे, त्याचबरोबर आपलं नाव पण होतं समाजामध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.